सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ एआई पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा सा प्रगटला असा विठेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीमे काठी मुके ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव जणुकी कुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा देवाऱ्यात नाही देव नाही देवाला देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाला देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्या देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाला देव अंतरात नांदे देव
काही दिशी होंदे देव आभाळी सागरी देव आहे चराचरी देव शोधुनिया पाही देव सर्वभूतार्थाई देव देवा जात नाही देव नाही क्षेत्रात ना गावे देव आपणात आहे शिर झुकवो निया पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरुनी या राही देव देवायात नाही देव नाही स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत देव सगुण निर्गुण देव विश्वासे कारण काळ येई काळ जाई देव आहे तई सागाई देव देवाजात नाही देव नाही देवालजी देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्यानी देव देवाजात नाही देव नाही देवाल माझं डोले मन ही माझं डोले
मोरया गणपति बाप्पा मोरया
काकड आरतीनंतर भूपाळीचे स्वर उमटतात. सदैव जागृत असणाऱ्या साई योग्याला केवळ उपचार म्हणून भक्तजन जागो पाहतात. चरण कमल दावा आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड़ जीवा उठा उठा श्री साई नाथ गुरु चरण कमल दावा. गेली तुम्हा सोडुनिया भव तम रजनी विलया परी ही अज्ञानासी तुमची भूल वियोग माया शक्ति न आम्हा यत्किंचित ही तिजला साराया तुम्हीच तीते सारुनी दावा मुख जनकाराया सकृप होन महिमा तुमचा तुम्हीच वदवावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा. भक्त मनि सद्भाव धरु नजे तुम्हानुसर ले ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारी उभे ठेले ध्यानस्था तुम्हा सुपाहुनी मन अमुचे ढाले परिवचनामृत प्राशाया मन आतुरते झाले आम्ही अपुले काजा सव तुझ कष्ट वितो देवा सहन करिसी ते ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा भेट द्या मला साईनाथा राघवा कृष्णा श्री दत्ता भेट द्या मला साईनाथा राघवा कृष्णा श्री दत्ता भेट द्या मला भेट द्या मला साईनाथा ओ साईनाथा 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 भेट द्या मला साईनाथा राघवा कृष्णा श्री दत्ता भेट द्या मला साईनाथा राघवा कृष्णा श्री दत्ता भेट द्या मला साईनाथा राघवा कृष्णा नाम घेता मुखी राघवा से
नाम घेता मुखी राघवादे, नाम घेता मुखी राघवादे, दास रामाता हनुमंत नाते, नाते दास रामाता हनुमंत नाते। अंजनी उदरी जन्मला भक्तिया रवि भावना, अंजनी उदरी जन्मला भक्तिया रवि भावना, धावणे वायुपदि जाते हो, धावणे वायुपदि जाते हो, दास रामाता हनुमंत नाते, नाते दास रामाता हनुमंत नाते। रूप में रूप रिगे बुनी तरूपा है सिंधु लंघुनी, रूप में रूप रिगे बुनी हो तरूपा है सिंधु लंघुनी, करुणिया दहन लंकेते लंकेते, करुणिया दहन लंकेते दहन लंकेते हो, दास रामाता हनुमंत नाते, नाते दास रामाता हनुमंत नाते। जमुनी वानरे सारी बांधिला सेतु सागरी, जमुनी वानरे सारी बांधिला सेतु सागरी, बड़ महान बाहुबली ते हो, बड़ महान बाहुबली ते हो, दास रामाता हनुमंत नाते, नाते दास रामाता हनुमंत नाते। निकर में राम जप तपी नितर में राम जप तपी, जाहला अमर तो कपी, गुणगाता हो गुणगाता लघु से बताते हो, दास रामाता हनुमंत नाते, नाम घेता मुझे आधवाते, दास रामाता हनुमंत नाते, सीतेच्या सर्व प्रश्नांना आणि शंकांना हनुमंतानं समर्पक उत्तर दिली आणि तिच्या मुक्ततेसाठी श्री रामचंद्र निश्चित येणार असल्याचं शपथपूर्वक कथन केलं। रामाला ओळख पटावी म्हणून सीतेनं आपल्या जवळचा एक मणीही हनुमंतांच्या स्वाधीन केला। वास्तविक सीतेला घेऊन जाण्याला स्वतः हनुमंतही समर्थ होता, पण परपुरुषाच्या स्कंधावर बसून जाणं योग्य नाही, माझी सुटका रामानेच केली पाहिजे असं सीतेने निक्षून सांगितलं। विचारी आणि धर्मनिष्ठ हनुमंताला तिचं म्हणणं पटलं, तिचा निरोप घेऊन तो निघाला। जाता जाता त्याच्या मनामध्ये आलं की या राक्षसांचं बळ तरी काय आहे ते पाहावं, आणि या विचारासरशी त्यानं अशोकवन उद्ध्वस्त करून टाकलं, जंबूमाली आणि रावणपुत्र अक्ष यांना ठार केलं, लंकेच्या कुलदैवताचा नाश केला। तेव्हा रावणपुत्र इंद्रजितानं त्याला ब्रह्मास्त्राने बद्ध केलं आणि रावणाच्या सभेत नेलं। तिथं त्याला ठार मारण्याचीच आज्ञा रावणानं दिली, पण रावणाचा भाऊ जो विभीषण त्यानं दूताला मारणं राजनीतीला धरून नाही असं आग्रहानं प्रतिपादन केलं। शेवटी रावणाच्या आज्ञेनं हनुमंताच्या पुच्छाला वस्त्र बांधून राक्षसाने ते पुच्छ पेटवून दिलं। राक्षसीने हे वृत्त सीतेला सांगितलं तेव्हा तिनं अग्नीचा धावा केला आणि हनुमंताला इजा होऊ नये असं मागणं अग्निजवळ मागितलं। पेटत्या पुच्छानिशी हनुमंत रावणाच्या राजसभेमधून उडाला आणि लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात,
पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत। नदाकार घन दिसे मारुती, विजे परी ते पुच्छ मागुती। नदाकार घन दिसे मारुती, विजे परी ते पुच्छ मागुती। आग वर्षती नगरी वरती, गर्जना करी महावात। पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत। या शिखराहून त्या गेहावर, कंदुक सातो पुढे कपीवर। या शिखराहून त्या गेहावर, कंदुक सातो पुढे कपीवर। शिरे गवाक्षी पुच्छ भयंकर, चालला नगर चेतवीत। पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत। भडके मंदिर पेटे गोपुर, द्वार कडाडून वाजे भेसुर। भडके मंदिर पेटे गोपुर, द्वार कडाडून वाजे भेसुर। रडे ओरडे तो अंतपुर, प्रकाशी पुढे वस्तु जात। पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत। चले धडधडा ओळ घरांची, राख कोसळे प्रासादांची। चले धडधडा ओळ घरांची, राख कोसळे प्रासादांची। चिता भडकली जणू पुराची, राक्षसी करिती आकांत। पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत। कुणी जळाले निजल्या ठाई, जळत पळत कुणी मार्गी येई। कुणी जळाले निजल्या ठाई, जळत पळत कुणी मार्गी येई। कुणी भीतीने आवाक होई, ओळखी दुरल्या प्रलयात। पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत। मायले करा टाकून धावे, लोक विसरले नाती नावे। मायले करा टाकून धावे, लोक विसरले नाती नावे। उभे तेवढे पळे आळवे, अचानक आला कल्पांत। पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत। खडगे ठाली पार वितळल्या, वीरवृत्ती तर सदेह जळल्या। खडगे ढाली पार वितळल्या, वीरवृत्ती तर सदेह जळल्या। ज्वाळे माझी ज्वाळा मिळल्या, सघनता होय भस्मसात। पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत। बारा अग्नी अग्नी बारा, नुरे निवारा नागे थारा। जळल्या वेशी जळे पहारा,
नाचत अनल मूर्ती मंत पेट विलंका हनुमंत 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 पेट विलंका रामाचे भजन तीचे माझे जान रामाचे भजन तीचे माझे जान रामाचे भजन तीचे माझे जान तेने समाधान तेने समाधान तेने समाधान तेने समाधान समाधान पावरीने रामाचे भजन तीचे माझे जान रामाचे भजन तीचे माझे जान माझे जान रामाचे भजन तीचे माझे जान तेने समाधान तेने समाधान तेने समाधान पावरीने रामाचे भजन तीचे माझे जान राघवाच रूप ते माझे स्वरूप राघवाच रूप ते माझे स्वरूप राघवाच रूप रूप राघवाच रूप राघवाच रूप ते माझे स्वरूप राघवाच रूप राघवाच रूप ते माझे स्वरूप तेने सुख रूप निरंतर रामाचे भजन तीचे माझे जान रामाचे भजन तीचे माझे जान रामदास माने मज वण गाती रामदास माने रामदास Oh, my God.
कामाचे भजन रीति माझे जान दामाचे भजन रीति माझे जान। स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, असं म्हणून श्रीरामाने अत्यंत आनंदाने निष्कलंक म्हणून पतिव्रता म्हणून जानकीचा परत स्वीकार केला। सर्व सैन्यामध्ये आनंदी आनंद पसरला। रामाने विभीषणाला आज्ञा केली, लंकाधिपते निरपेक्षपणानं आणि सुखानं लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे। आता रामांचं कार्य पूर्ण झालंय, भरतभेटीची त्यांना ओढ लागली आहे। विभीषणानं पुष्पक विमान तयार केलं। विमानामध्ये बसण्यापूर्वी रामाने न्यायासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या आपल्या साऱ्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला, त्यांना अयोध्येचं निमंत्रण केलं। श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण विमानामध्ये बसले। विमानाने उड्डाण केलं आणि अयोध्येच्या मार्गावरती असताना एके दिवशी ते विमान श्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये उतरलं। याच दिवशी रामांच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाली आहेत। आपण येत असल्याची वार्ता हनुमंता कर्वी अयोध्येला कळवण्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच केलेली आहे। राम येत आहेत, सीतामाई येत आहे, लक्ष्मण येतो आहे, या वार्तेनं सारी अयोध्या आनंदाने अक्षरशः नाचते आहे। शत्रुघ्नानं सर्व अयोध्या शृंगारली आहे। भरत डोळ्यामध्ये प्राण साठवून रामांची वाट पाहतो आहे। भरद्वाजांच्या आश्रमामधून रामांच्या विमानाने उड्डाण केलं। ते अयोध्येच्या परिसरामध्ये येऊन उतरलं। राम विमानामधून बाहेर आले आणि साऱ्या अयोध्यावासियांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला। भरताने रामांच्या सुपूजित पादुका त्यांच्या चरणी घातल्या। आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी तो रामाला म्हणतोय की रामा, तुझं म्हणून सांभाळलेलं तुझं हे राज्य, तुझं हे सिंहासन आता तू परत घे। श्रीरामाने भरताला आलिंगन दिलं। सर्व मातांना उभयता रामसीताने प्रणाम केले। त्या भेटीचा आनंद केवळ आवर्णनीय होता। असंख्य नेत्र श्रीरामांना ओवाळू लागले, असंख्य कंठ त्यांचा जय जयकार करू लागले। स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार, त्रिवार जय जयकार। तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयु, पुलकित पृथ्वी पुलकित वायु, पुलकित पृथ्वी पुलकित वायु, आज अहल्ये परी जाहला, नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार। शिवचा पासम विरह भंगला, स्वयंवरा सम समय रंगला, अधिर अयोध्यापुरी मंगला, अधिर अयोध्यापुरी मंगला, सानंदाश्रु तुला अर्पिते, दृढ प्रीतीचे हार, दृढ प्रीतीचे हार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार। तव दृष्टीचा पावन स्पर्शे, आज मांडिला उत्सव हर्षे, मने विसरली 14 वर्षे, मने विसरली 14 वर्षे,
सुसज्ज आहे तव सिंहासन करी प्रभो स्वीकार करी प्रभो स्वीकार त्रिवार जय जय मस्तकी जळे शिंपता सप्त नद्याना मिळो तीर्थता अभिषिक्ता तुझ जाणीव देता अभिषिक्ता तुझ जाणीव देता मुनी वचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार अर्थासह उच्चार त्रिवार जय जयकार नामा त्रिवार जय जयकार पितृकामना पुरी होगुदे रामराजया पुरी येगुदे ते कौसल्या माय पाहू दे ते कौसल्या माय पाहू दे राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय प्रजाजनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसोते स्वप्न लोचनी राजा राघव सीता राणी राजा राघव सीता राणी चतुर्वेद से लोक पूजती रघुकुल दीपतचार रघुकुल दीपतचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राजया असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणितील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समय वर्षतील मेघ धरेवर सस्य शालिनी धरा निरंतर धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर स्वधर्म तत्पर शांति शांति मुनि वांछिति तीखे आकार तीखे वो आकार शांति शांति मुनि वांछिति तीखे वो आकार तीखे वो आकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार आनडा राजा पंडित